भारतात मिळणारे मसल्स बिल्डिंग आणि फॅट्स कमी करण्यासाठी उपयुक्त व्हे प्रोटीन पावडर कोणते आहेत? बॉडी बिल्डिंग आणि न्यूट्रिशन प्रोग्राम्स मध्ये प्रोटीन पावडरला बिल्डिंग ब्लॉक सप्लिमेंटच्या रूपात ओळखले जाते. एखादा व्यक्ती कोणत्याही फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो ज्यामध्ये मसल्स टिश्यूज ब्रेक होतात आणि अशा वेळी मसल टिश्यूज पूर्ववत करण्यासाठी आणि फॅट्स कमी करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनल वरती. मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अंडे, चिकन, मासे, व्हे प्रोटीन हे सगळे प्रोटीनचे मुख्य स्रोत आहेत. यासोबतच नट्स, बटाटा, पास्ता आणि भात यामध्येही काही प्रमाणात प्रोटीन असते, पण अशा सोर्समध्ये मिळणारे कम्प्लीट प्रोटीन नसते, कारण यामध्ये प्रोटीन सोबत आपल्याला कार्ब्स आणि फॅट्स पुरेशा प्रमाणामध्येही मिळतात. डेअरी प्रोडक्ट्स आणि नॉनव्हेज मध्ये मिळणारे प्रोटीन व्हेज फूडपेक्षा जास्त असते, म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारातील शरीराच्या प्रोटीनच्या गरजेची पूर्तता फक्त आहारातून घ्यायचे ठरवले तर त्यामुळे कॅलरी इनटेक वाढू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये व्हे प्रोटीन सप्लिमेंटच्या रूपात ऍड करतात, पण अनेकदा आपले कन्फ्युजन होते की कोणते व्हे प्रोटीन घेतले पाहिजेत. म्हणूनच भारतात मिळणारे असे कोणते व्हे प्रोटीन पावडर आहेत हे प्रोफेशनल आणि ऍथलीट्स वापरतात याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी बघूया की व्हे प्रोटीन काय आहे. उच्च प्रतीच्या संपूर्ण प्रोटीन म्हणजे कम्प्लीट प्रोटीनला व्हे प्रोटीन असे म्हणतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रँच अमिनो ऍसिड्स, ग्लुटामिन, लुसिन यांसारखे अमिनो ऍसिड असतात. हे आपल्या शरीराचे मसल डेव्हलप करायला मदत करतात. यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार बेस व्हे प्रोटीन खरेदी केली पाहिजे. बॉडी वेटच्या प्रति पाऊंड 1 ग्रॅम या हिशोबाने व्हे प्रोटीन घेऊ शकता. बेस प्रोटीन पावडर. भारतात मिळणाऱ्या बेस व्हे प्रोटीन पावडर विषयी आता आपण समजून घेऊया. तर पहिला आहे ऑप्टिमम न्यूट्रिशन ऑन 100% व्हे स्टँडर्ड. भारतात मिळणाऱ्या बेस व्हे प्रोटीन बेस्ट व्हे प्रोटीन पावडर्स मध्ये 100% व्हे गोल्ड व्हे स्टँडर्ड सगळ्यात चांगली प्रोटीन पावडर आहे असे म्हणतात. ही पॉप्युलर ब्रँड ऑप्टिमम न्यूट्रिशन म्हणजेच ऑन यांचे उत्पादन आहे. याच्या एका स्कूप मध्ये 30.4 ग्रॅम मध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते, म्हणजेच त्याच्या एका स्कूप मध्ये प्रोटीन 78.94% असते. यासोबतच यामध्ये फक्त 1 ग्रॅम फॅट आणि 1 ग्रॅम शुगर असते. यामध्ये अल्ट्राफिल्ड व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट आणि व्हे प्रोटीन आयसोलेट असते. या प्रोटीन पावडरमध्ये 5.5 ग्रॅम नॅचरल BCAAs म्हणजेच ब्रँच अँड अमिनो ऍसिड असते आणि 3 ग्रॅम कार्ब्स असते. त्यानंतर दुसरं आहे अल्टिमेट न्यूट्रिशन प्रोस्टार 100% व्हे प्रोटीन. अल्टिमेट न्यूट्रिशन प्रोस्टार 100% व्हे प्रोटीनच्या एका स्कूपमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असते, म्हणजे हे उच्च प्रतीचे आयसोलेट आणि प्रोटीन कॉन्सन्ट्रेटचे मिक्सचर आहे. याच्या एका स्कूपमध्ये 6 ग्रॅम BCAAs म्हणजे ब्रँच चेन अमिनो ऍसिड्स, 1 ग्रॅम फॅट्स आणि 1 ग्रॅम शुगर आणि 2 ग्रॅम कार्ब असतात. त्यानंतर तिसरं आहे डायमटाइस न्यूट्रिशन ए इलिट व्हे प्रोटीन पावडर. डायमटाइस न्यूट्रिशन एलिट व्हे प्रोटीन पावडरच्या एका स्कूपमध्ये 36 ग्रॅम साधारणपणे 25 ग्रॅम प्रोटीन असते आणि ह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण 69.44% प्रति स्कूप असते आणि ह्या प्रोटीन मधून एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिडचे चांगले प्रमाण शरीरामध्ये जाते. म्हणूनच शरीरामध्ये सिंथेसाइज होऊ न शकणारे अमिनो ऍसिड सुद्धा ह्यातून मिळतात. याच्या एका स्कोपमध्ये 5 ग्रॅम BCAAs म्हणजे ब्रँच एन अमिनो ऍसिड्स, 4 ग्रॅम कार्ब आणि 2 ग्रॅम फॅट असतात. त्यानंतर चौथं आहे आयसोप्युअर म्हणजे लो कार्ब व्हे प्रोटीन. आयसोप्युअर लो कार्ब व्हे प्रोटीन आयसोलेट व्हे प्रोटीन आहे. आयसोप्युअरच्या एका सर्विंग मध्ये 31 ग्रॅम साधारणपणे 25 ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण
80.64% प्रतिस्कूप आहे आणि यामध्ये 100% आयसोलेट वे प्रोटीन आहे. यामध्ये लॅक्टोज, एस्पार्टेम आणि ग्लुटेन नसते आणि यामध्ये BCAAs म्हणजेच ब्रँच चेन अमिनो ऍसिड असण्यासोबतच ग्लुटामाइन आणि 2 ग्रॅम फॅट सुद्धा असतात. त्यानंतर पाचवा आहे मसलटेक नायट्रोटेक परफॉर्मन्स सिरीज वे प्रोटीन. मसलटेक नायट्रोटेक परफॉर्मन्स सिरीज वे प्रोटीनच्या एका सर्व्हिंगमध्ये 46 ग्रॅम साधारणपणे 30 ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण 68.18% प्रति स्कूप आहे. मसल्स गेन लवकर व्हावा यासाठी क्रिएटिन मिसळलेले असते. ह्या वे प्रोटीन मध्ये फक्त केवळ 1.5 ग्रॅम फॅट आणि 1 ग्रॅम शुगर असते. तर हे जे सांगितलेलं आहे हे भारतात मिळणारे आणि सगळ्यात जास्त वापरले जाणारे वे प्रोटीन्स जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. आपण वे प्रोटीन घेताना अजिबात कन्फ्यूज होऊ नका, कारण हे सगळेच ब्रँड्स खूप प्रचलित आहेत. यातले कोणतेही प्रोडक्ट्स विकत घेताना तुम्ही ऑथेंटिक शॉप वेबसाईट किंवा डीलर कडूनच खरेदी करा, म्हणजे तुम्हाला योग्य प्रोडक्ट्स मिळेल. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3Fitness या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती. एवढंच, जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.